रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाण्याच्या पुराबरोबर कर्जत मधील पाली बुद्धिवली डॅम खाली माशांचा पूर, मासे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड. मृगाच्या पहिल्या पावसात वळगणीचे मासे आपण सर्वांनी पाहिले असतील. कुणी पाण्याच्या प्रवाहात उतरून मारले असतील आणि मेजवान्या देऊन खाल्ले सुद्धा असतील. मात्र 26 जुलैचा धोधो कोसळणारा पाऊस आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या यातून उगमच्या दिशेकडे येणारे मासे या पुरात मोठ्या प्रमाणात कर्जतच्या पाली भूतीवली डॅमच्या दिशेने आले. 26 जुलैच्या रात्री कोसळणाऱ्या पावसाने माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या पाली भूतीवली धरण ओव्हरफ्लो केले आणि मोठमोठ्या समुद्री मासे पाली भूतवली डॅमच्या अस्सल गावच्या शेतखलाटी, ओढे, नाले या परिसरात येऊन स्थिरावले. पूर पाहायला आलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आल्याने अस्सल परिसरात मोठमोठे मासे अंदाजे 2 किलोपासून पुढे 5 किलोपर्यंत वजनाचे मासे आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही खबर सर्वत्र पसरली आणि काहींचा मोर्चा पाली भूतीवली डॅमकडे वळला. अनेक लोकांनी हे मासे मोठ्या प्रमाणात मारले तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टिकटॉक करून सेल्फी काढून व्हायरल केले. हे मासे ज्यांनी मारले त्यांनी मित्रांना बोलावून मेजवानी दिली. कर्जतकरांना मात्र पावसाच्या पाण्याच्या महापुराबरोबर माशांचाही महापूर पाहायला मिळाला आणि मासे खायला सुद्धा मिळाले. त्यामुळे हा पूर कायम लक्षात राहील असाच होता. आदित्य लोंगळे, रायगड मिरर, कर्जत.